subscribe Utsav Rang channel and press bell icon to get notifications. Om Namah Shivaya. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत माता लक्ष्मी सोबत घुबड असण्याचे काय रहस्य आहे. या बाबतीत दोन विचारधारा आहेत. पहिली विचारधारा म्हणजे महालक्ष्मीची गरुड, सिंह, हत्ती, घुबड अशी अनेक वाहने आहेत, पण धनप्राप्तीचे इच्छुक असणारे लोक जेव्हा श्री नारायणाला विसरून केवळ लक्ष्मीची उपासना करतात तेव्हा महालक्ष्मी माता त्यांच्याकडे घुबडावर स्वार होऊन जाते. पक्ष्यांमध्ये घुबडाला अपशकुनी व अशुभ गोष्टींचा संकेत देणारे मानले जाते. घुबडावर स्वार होऊन आलेली लक्ष्मी स्वतःसोबत अनेक दुष्ट प्रवृत्ती, वाईट व्यसन व वाईट विचार घेऊन येते. यामुळेच बहुधा बघितले जाते की ज्या घरांमध्ये जास्त प्रमाणात धनसंपत्ती असते तेथील लोकांमध्ये आळस, दारू, जुगार, अहंकार, क्रोध आणि निर्दयीपणा असे गुण असतात. माता लक्ष्मीचे वाहन घुबड असण्यामागची दुसरी विचारधारा म्हणजे एकदा सगळेच देवी देवता आपापली वाहने निवडत होते. जेव्हा माता लक्ष्मीची वेळ आली तेव्हा लक्ष्मी माता विचार करू लागली की कोणाला आपले वाहन बनवावे. तेव्हा पशुपक्षी महालक्ष्मीचे वाहन बनण्यासाठी आपापसात भांडण करू लागले. तेव्हा लक्ष्मी माता म्हणाली, प्रत्येक कार्तिक अमावस्येला मी पृथ्वीवर विचरण करण्यासाठी येते. त्या दिवशी मी तुमच्यामधील कोणा एकाला माझे वाहन बनवेल. कार्तिक अमावस्येला सर्व पशुपक्षी लक्ष्मी मातेची वाट बघत बसले. रात्रीची वेळ होती, त्यामुळे जसेच लक्ष्मी माता पृथ्वीवर आली घुबडाने आपल्या तीक्ष्ण नजरेने मातेला पाहिले व तीव्र गतीने त्यांच्या जवळ गेला. प्रार्थना करू लागला की मला आपले वाहन म्हणून स्वीकार करावे. लक्ष्मी मातेने आजूबाजूला बघितले पण त्यांना कोणीच दिसले नाही. मग त्यांनी आनंदाने घुबडाला स्वतःचे वाहन म्हणून स्वीकार केले आणि पृथ्वीची परिक्रमा केली. तेव्हापासून घुबड हेच लक्ष्मीचे वाहन बनले. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह. धन्यवाद.